नमस्कार मित्रांनो, ऑफिस ऑटोमेशनचा शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे एमएस ॲक्सेस बद्दल पूर्ण माहिती, व्यवस्थित माहिती बघण्यासाठी आपले मी स्वागत करत आहे एएसके इन डिटेल ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आपण समोर बघू शकता इंट्रोडक्शन आहे, त्यानंतर ओपनिंग स्क्रीन म्हणजे एम एस ॲक्सेस ओपन केल्याबरोबर स्क्रीन कोणती येते, काय आहेत त्यामध्ये, त्यानंतर ॲडव्हान्टेजेस अँड डिसअडव्हान्टेजेस, या सर्व पॉईंट्सबद्दल आपण वन बाय वन एकाबरोबर एक आपण सगळे पॉईंट्स व्यवस्थित मराठीमध्ये व्यवस्थित समजून घेऊया. त्यासाठी आपण इंट्रोडक्शन बघून घेऊ. एम एस ॲक्सेस मायक्रोसॉफ्ट कंपनीनं बनवलेलं एक सॉफ्टवेअर आहे, जे की एक डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम आहे, DBMS शॉर्टमध्ये आपण त्याला म्हणतो. मायक्रोसॉफ्ट कंपनीनं बनवलेलं आहे, ज्यामध्ये काही डेटाबेस इंजिन आपल्याला प्रोव्हाइड केलेलं त्याने, त्यामुळे की ह्यामध्ये आपण डेटाबेस तयार करू शकतो. आता डेटाबेस म्हणजे काय मित्रांनो? डेटा स्टोअर करणे, डेटा मॅनेज करणे, डेटा मेंटेन करणे म्हणजे डेटाबेस, डेटाबेस ॲक्सेस करणार, डेटाबेस मॅनेज करणारं एक सॉफ्टवेअर म्हणजेच मायक्रोसॉफ्ट ॲक्सेस. डेटा स्टोअर, डेटा ॲक्सेस, डेटा शेअर, डेटा मेंटेन, डेटा मॅनेज, हे सगळं काही यामध्ये शक्य आहे. हे एक बेसिक ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे, ज्याचा वापर करून आपण डेटाबेस हँडल करू शकतो. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, ही आहे एक छोटीशी विंडो जी एम एस ॲक्सेसबद्दल आपल्याला थोडीफार माहिती देते. त्यानंतर आपण असं बघू, आपण याबद्दल थोडीशी माहिती घेऊ की हे रिलीज केव्हा झालं. 1992 म्हणजे साधारणतः आजपासून 26 वर्ष आधी हा एम एस ॲक्सेस नावाचा जो सॉफ्टवेअरचा भाग आहे तो एम एस ऑफिसमध्ये अवेलेबल झालेला आहे. त्यानंतर एम एस ऑफिस हे रिलेशनल डेटाबेस टाईपचं एक सॉफ्टवेअर आहे, रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. मायक्रोसॉफ्ट विंडोज ऑपरेटिंग सिस्टीमसाठी सर्वात पहिल्यांदा ह्याचा वापर केला गेला. नंतर हळूहळू हे सॉफ्टवेअर बऱ्याचशा ऑपरेटिंग सिस्टीमवर सपोर्ट करू लागलं, म्हणूनच याला नंतर मल्टी प्लॅटफॉर्म किंवा प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट सॉफ्टवेअरसुद्धा आपण याला म्हणतो. तर एम एस ॲक्सेसमध्ये आपण डेटाबेस तयार करतो. डेटाबेस म्हणजेच काय? तर टेबल्स तयार करतो. टेबलमध्येच आपण डेटा चांगल्या पद्धतीनं मॅनेज करू शकतो. जे टेबलमध्ये कॉलम्स आणि रोज आहेत, हा पॅटर्न ह्यालाच म्हणतो आपण ट्युब्युलर पॅटर्न, ज्यामध्ये अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं डेटाबेस हँडल केला जातो. इंट्रोडक्शन नंतर आपण बघूयात ओपनिंग स्क्रीन ऑफ एम एस ॲक्सेस. ओपनिंग स्क्रीन आणि क्रिएटिंग द डेटाबेस इन एम एस ॲक्सेस हे दोनही पॉईंट आपण ह्या पहिल्याच म्हणजे स्टार्टिंगच्या सुरुवातीच्या भागामध्येच आपण बघून घेऊ. सगळ्यात पहिल्यांदा मी काही थेअरी आपल्या समोर मांडू इच्छितो. या थेअरीमध्ये आपण बघू शकतो की नेमकं डेटाबेस तयार करण्यासाठी काय काय आहे, पण त्याआधी ओपनिंग स्क्रीन बघून घेऊयात, म्हणजे आपल्याला अंदाज येऊन जाईल की ओपनिंग स्क्रीनमध्ये काय प्रकार आहे, काय भाग आहे, स्क्रीन नेमकी ओपनिंगची आहे तरी कशी. तर आपल्या समोर ही आहे ओपनिंग स्क्रीन. सर्व लुक पूर्ण दाखवणं शक्य नाही आहे, पण तरीसुद्धा जे आपल्या समोर आहे ते आपण सहज बघू शकतो. आणि ही आहे ओपनिंग स्क्रीन. या ओपनिंग स्क्रीनमध्ये इकडे फाईल मेनू आहे, अंडू रिडू सेव आहे, शॉर्ट मेनू बटन आहे, त्यानंतर मायक्रोसॉफ्ट ॲक्सेसवर टायटल आहे, मिनिमाइज मॅक्झिमाइज बटन आहे, इकडे रिसेंटली तयार केलेले डेटाबेस आहेत. त्यानंतर इथे सेंटरमध्ये आपल्याला काही कॅटेगरीज दिलेल्या आहेत की यापैकी कुठल्या प्रकारचा डेटाबेस आपल्याला बनवायचा आहे. जर आपल्याला ब्लँक डेटाबेस करायचा असेल तर आपण ह्यावर क्लिक करू शकतो आणि ब्लँक डेटाबेस तयार करू शकतो. आणि जर आपल्याला बाय डिफॉल्ट काही वापरायचे असतील सॅम्पल्स जे काही त्यांनी प्रोव्हाइड केलेले, त्याला ऑनलाईन टेम्पलेट्स आहेत, ऑलरेडी काही सॅम्पल आहेत ज्याचा वापर करून आपण त्या प्रकारचा त्या पद्धतीचा डेटाबेस तयार करू शकतो. पण ह्या आपल्या रिक्वायरमेंटवर डिपेंड आहे आपल्याला कुठल्या प्रकारचा डेटा बनवायचा आहे. तर इथे असेट्स आहेत, कॉन्टॅक्ट्सचा डेटाबेस बनवायचा असेल म्हणजे एक प्रकारचे डेटा कॉन्टॅक्ट्स सगळे सेव्ह करायचे असतील, स्टोअर करायचे असतील, इव्हेंट्स आहेत, इश्यूज आहेत. त्यानंतर इकडे पण बघू शकतो की मार्केटिंग प्रोजेक्ट्स आहेत, प्रोजेक्ट्स आहेत, सेल्स पाईपलाईन, त्याच्यानंतर टास्क आहेत. इकडे फॅकल्टीजचा डेटाबेस किंवा स्टुडंट्सचा डेटाबेस, तसेच इम्प्लॉईजचा डेटाबेस, असे बरेचसे डेटाबेस आपण इथे बनवू शकतो. मी सध्या ब्लँक डेटाबेसवर क्लिक करतो आहे कारण मला स्वतःचा वेगळा असा डेटाबेस तयार करायचा आहे. ब्लँक डेटाबेसवर क्लिक केल्यानंतर इकडे विंडोमध्येच
इथे बाजूला एक शॉर्ट ऑप्शन्स आपल्याला अवेलेबल होतील. ब्लँक डेटाबेस म्हणजे क्रिएट मायक्रोसॉफ्ट ऍक्सेस डेटाबेस दॅट डज नॉट कंटेन एनी एक्झिस्टिंग डेटा ऑर प्रोजेक्ट डेटा ऑर ऑब्जेक्ट. यामध्ये कुठलंही नसेल कारण नावच आहे ब्लँक आहे. आपल्याला सगळं स्वतःच बनवायचं आहे. इथे दोन ऑप्शन आहेत. एक तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला इथे लोकेशन सेट करावं लागेल की हा डेटाबेस आपल्याला कुठे सेव्ह करायचा आहे. इथे आपण लोकेशन बघू शकतो. त्यानंतर आपल्याला फाईल नेम, ह्या डेटाबेसला जर काही फाईल द्यायची असेल, नेम द्यायचे असेल तर देऊ शकतो. सपोज माय डेटा मी नाव देतोय आणि त्यानंतर इथे बटन आहे क्रिएट बटन. तर क्रिएट बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर मेन जी मेन एरिया आहे एक्सेसचा तो आपल्या समोर येईल, ज्यामध्ये की आपल्याला टेबल बनवायचा आहे. ह्या ओपनिंग स्क्रीन नंतर डायरेक्ट आपल्या समोर एक विंडो येईल ज्यामध्ये टेबल असेल आणि हे टेबल क्रिएट आपल्याला करायचे आहेत. टेबल शिवाय डेटाबेस तयार आपण करू शकत नाही. सो टेबल इज द बेस्ट एक्झाम्पल ऑर इज द बेस्ट फॉर्मॅट टू मेंटेन टू क्रिएट टू स्टोअर एनी डेटा टाईप. स्क्रीनवर बघू शकता मित्र आणि मैत्रिणींनो, इथे टेबल आपल्या समोर दिसत आहे. ह्या टेबलमध्ये आपल्याला आपण काय कोणत्या प्रकारचा डेटा बनवणार आहोत ते आपल्याला इथे तयार करावं लागेल. तर टेबलमध्ये हा जो आपल्या समोर व्ह्यू आहे याला म्हणतात डेटा शीट व्ह्यू. इथे टेबलचे काही व्ह्यूज आहेत तर आपल्याला जावं लागेल डिझाईन व्ह्यूमध्ये, म्हणजे टेबल आपल्याला डिझाईन करायचं आहे किंवा टेबल आपल्याला व्यवस्थित बनवायचं आहे. इथे सुद्धा आपल्याला एक विंडो येईल ज्यामध्ये विचारेल की टेबलला काय नाव द्यायचं आहे का. जसं डेटाबेसला आपण नाव दिलं माय डेटा, तसं टेबलला आपण देऊ शकतो नाव माय डेटा. माय डेटा असं नाव दिल्यानंतर ओकेवर क्लिक करू आपण, म्हणजे टेबलचं नाव आपण इथे बघू शकतो आता की टेबलचं नाव बदलेल आणि त्याचं नाव होईल आता माय डेटा. आता इथे फील्ड नेम, इथे ऑलरेडी आय डी नावाचं एक फील्ड नेम घेतलंय. हे आय डीच्या ऐवजी तुम्ही नंबर सुद्धा करू शकता किंवा याला एस आर म्हणजे सिरियल नंबरिंग सुद्धा करू शकतो. आपण इथे काहीही ठेवू शकतो, आय डी राहू देऊ, इम्प्लॉय आय डी किंवा एम्प्लॉय नंबर किंवा स्टुडंट नंबर काही असो. पण याला एक चाबीसारखं चिन्ह आहे. या चाबीसारख्या चिन्हाला आपण इथे म्हणतो प्रायमरी की. प्रायमरी की म्हणजे याचा अर्थ झाला की असा आय डी दुसऱ्या कोणत्याही येणाऱ्या व्यक्तीला मिळणार नाही. जर पहिला व्यक्ती पहिला डेटा जो आहे असेल त्याला वन नंबर जर मिळाला किंवा 001 असेल किंवा 101 असेल, कुठूनही तुम्ही नंबरिंग करू शकतो आपण, किंवा बाय डिफॉल्ट इथं 1234च येईल, तर 1 असेल तर 1 हा आय डी पुन्हा दुसऱ्या कोणत्या व्यक्तीला किंवा दुसऱ्या कोणत्याही रेकॉर्डला मिळणार नाही. म्हणून याला प्रायमरी की अप्लाय केली. युनिकनेस ठेवण्यासाठी प्रायमरी की आपण अप्लाय करतो. डुप्लिकेशन ह्याने आपण टाळू शकतो, डुप्लिकेशन आपण करू शकत नाही किंवा डुप्लिकेट डेटा आपल्याला बनवता येणार नाही. तर आय डी घेतल्यानंतर ह्याचा डेटा टाईप कुठला, तर डेटा टाईपमध्ये आहे ऑटो नंबर. ऑटो नंबर म्हणजेच जर पहिल्या रेकॉर्डला 1 नंबर आला तर दुसऱ्या रेकॉर्डला ऑटोमॅटिकली 2, त्यानंतर 3, अशा पद्धतीने ऑटो नंबरिंग होत राहील. फील्ड नेममध्ये दुसरं आपण घेऊ जसं की नेम. आता नेम जर असेल तर नेमसाठी आपण कुठल्या प्रकारचा डेटा टाईप घ्यायला हवा, तर साहजिक आहे नेममध्ये टेक्स्च्युअल डेटा असतो, तर आपल्याला इथे डेटा टाईप घ्यावी लागेल टेक्स्ट, जे की ऑटोमॅटिकली आपल्या समोर येऊन दिसेलच. टेक्स्च्युअल डेटा म्हणजे की फक्त अल्फाबेटिकल नेम, आपण नेममध्ये ते अल्फाबेटिकल आपण इथं अलाव करू शकतो. तर इथे बघू शकता नेमसाठी डेटा टाईप आहे टेक्स्ट. त्यानंतर जर तुम्हाला घ्यायचा असेल कॉन्टॅक्ट, आता कॉन्टॅक्ट म्हणजेच नंबर्स, फोन नंबर आहे, मोबाईल नंबर आहे, तर यासाठी डेटा टाईप कुठला घ्यावा, तर आपण लिस्टमध्ये बघू शकतो की यामध्ये आपल्याला नंबर डेटा टाईप घ्यावा लागेल. आता नंबर म्हणजेच कुठल्याही प्रकारचा न्यूमरिकल डेटा आपण इथे इन्सर्ट करू शकतो. त्यानंतर जर आपल्याला एखाद्या इम्प्लॉयचा किंवा एखाद्या स्टुडंटचा आपल्याला त्या फोटो घ्यायचा असेल तर आपण इथे घेऊ शकतो इमेज फील्ड. इमेज घ्यायची असेल तर ती इमेज आपल्याला जोडावी लागेल, म्हणूनच डेटा टाईपचं नाव आहे अटॅचमेंट. इथे त्यानंतर आपण बघू शकतो जर त्याची पेमेंट किंवा त्याचे फीस असं जे काही ऑप्शन असेल. आता इथे फील्ड घेतली पेमेंट, तर पेमेंट आपल्याला दिसायला पाहिजे कशा पद्धतीने, तर करन्सी, डॉलरचं साईन असेल किंवा रुपीजचं साईन काहीही असेल. त्यानंतर आपल्याला जर त्या व्यक्तीचा ईमेल ॲड्रेस घ्यायचा असेल तर ईमेल फील्डमध्ये डेटा टाईप काय असावी, तर आपल्याला डेटा टाईप इथे आहे हायपरलिंक, म्हणजे ईमेल एक प्रकारची लिंक आहे. तर एकूण डेटा टाईप किती आहेत, टेक्स्ट आहे, मेमो, नंबर, डेट अँड टाईम सुद्धा, म्हणजे करंट डेट अँड टाईम सुद्धा येऊन जाईल, करन्सी, ऑटो नंबर, यस ऑर नो, ओएलई म्हणजे ऑब्जेक्ट आहे, त्यानंतर हायपरलिंक, अटॅच, अशा पद्धतीचे काही डेटाबेस आहे. आपला टेबल एवढाच आहे, आपण एवढेच फील्ड्स घेऊ शकतो. ठीक आहे, असं काही नाही की आपण याच्यात जास्त घेऊ शकत नाही का, तर घेऊ शकतो, पण आपण आपला टेबल एवढाच ठेवूयात. आणि आता इथे राईट क्लिक करायचे आणि राईट क्लिक केल्यानंतर सेव्ह करायचे. सेव्ह केल्यानंतर पुन्हा एकदा आपण आपल्या पहिल्या व्ह्यूमध्ये येऊत, डेटा शीट व्ह्यूमध्ये.
आपल्या समोर आता टेबल अशा पद्धतीने दिसेल. डेटा शीट व्ह्यू मध्ये हे सगळ्या फील्ड्स ज्या असतील त्या सगळ्या फील्ड्स अतिशय व्यवस्थित आपल्या समोर दिसतील. मी फील्ड सगळ्या छोट्या करून घेतोय म्हणजे आपल्याला सगळा टेबल पूर्णपणे दिसेल. आता इथे बघू शकता माय डेटा हा टेबल आहे. या टेबलमध्ये आपल्याला या फील्ड्स आपण तिकडे तयार केल्या डिझाईन व्ह्यूमध्ये ते आपल्या समोर आहेत. आता यामध्ये आय डीमध्ये सध्या काहीही नाही आहे, याला मी प्रायमरी की दिलो होतो. आता मी नेममध्ये डायरेक्ट नाव टाकतो राम. नाव टाकलं की ऑटोमॅटिकली इकडे बघू शकता आपण आय डी जनरेट झाला आहे 1 नंबर. आता हा आय डी पुन्हा दुसऱ्या व्यक्तीला मिळणार नाही. कॉन्टॅक्टमध्ये फक्त न्युमरिकल डेटा अलाउड आहे. इथे अटॅचमेंटमध्ये डबल क्लिक केल्यानंतर तुमचा जो कोणता फोटो असेल तो आपण इथं ॲड करू शकतो. पेमेंटमध्ये मी इथं न्युमरिकल टाकतो, ऑटोमॅटिकली त्याला एखादं सिम्बॉल किंवा साईन येऊन जाईल. त्यानंतर ईमेल इथे आपण बघू शकतो बरोबर नंबर इथे व्यवस्थित सेव्ह झालेला आहे. त्यानंतर इथे ईमेल आय डी टाकू. ईमेल आय डी प्रॉपर फॉर्मॅटमध्ये असायलाच पाहिजे किंवा म्हणजेच त्याच्यामध्ये काहीतरी ॲट दी रेट आणि डॉटच्या नंतर कुठला तरी भाग असावा. आता इथे दुसरा पार्ट टाकतो. मी नाव टाकायला सुरुवात केली की ऑटोमॅटिकली आय डी जनरेट होईल, ऑटो नंबर, त्यानंतर पुन्हा एकदा नंबर, अटॅचमेंटसाठी फाईव्ह इमेज असेल ते टाकू शकतो, त्याच्यानंतर कॉन्टॅक्टच्या नंतर आपण इथे ईमेल आय डी टाकू. आपण बघू शकतो इथं की ईमेलचा एक पर्टिक्युलर फॉर्मॅट असलाच पाहिजे, तर फॉर्मॅट तिथे मेंटेन करावा लागेल. त्यानंतर जर आपल्याला पुढे टाकायचं असेल राम श्याम, त्याच्यानंतर कुठलंही नाव घेऊ आपण, समजा डॉन. डॉनच्या नंतर आपण इथे त्याचा नंबर टाकूयात. नंबर टाकल्यानंतर त्याचा फोटो घेता येईल डबल क्लिक करून. इथे आपण त्याची पेमेंट टाकू इतकी आहे. त्याच्यानंतर त्याला ऑटोमॅटिकली साईन येऊन जाईल. कुठलं तरी एक त्याचं रॅन्डम ईमेल आय डी आपण टाकूयात. तर अशा पद्धतीने आपण डेटाबेस तयार करू शकतो. हा टेबल पुन्हा एकदा सेव्ह करावा लागेल. सेव्ह नाही केला तर टेबलमधला कंटेंट राहणार नाही. सेव्ह करणं अतिशय आवश्यक आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट काय आहे सिलेबस कॉपीमध्ये बघूयात. त्याच्या आधी जे काय आपण आत्तापर्यंत केलं त्यामध्ये किती पॉईंट कवर झाले, तर हे हा पॉईंट झाला कवर. आणि आपण एक डेटाबेससुद्धा तयार केला, याची थेरी ह्या इथे अवेलेबल आहे. आणि थेरीमध्ये आपण बघू शकतो की डेटाबेस तयार करण्यासाठी आपण ज्या काही स्टेप्स केल्या त्या इथं थेरीमध्ये दिसतील. एक त्याचा लुक घ्या फक्त आणि स्क्रीन पॉज करून तुम्ही हा सगळा ह्या ज्या नोट्स आहेत त्या आपल्याला लिहून घेऊ शकतो. आपण क्रिएट अँड ॲक्सेस डेटाबेस, फर्स्ट क्रिएट डेटाबेस टेबल, टेबल आधी तयार करावं लागेल, त्यानंतर ॲक्सेस डेटाबेस टेबल, त्यानंतर एक्झाम्पल आपण घेतलेलं आहे काय काय आपण त्यामध्ये इन्सर्ट करू शकतो, कुठल्या कुठल्या फील्ड्स इन्सर्ट करू शकतो, काय काय डेटा स्टोअर करू शकतो, स्टोअर्स ऑल दिज रिलेटेड इन्फॉर्मेशन, जवळपास रिलेटेड इन्फॉर्मेशन जी आहे ती सगळी तयार करू शकतो. ब्लँक डेटाबेस आपण नेहमी तयार करतो, आपल्याला हवा असेल तो डेटा घेण्यासाठी. इथे स्टेप्स दिल्यात, क्लिक ऑन फाईल टॅब, चूज न्यू ॲक्सेस डेटाबेस, व्हरायटी ऑफ ऑप्शन्स, वेन यू क्लिक अ टेम्पलेट टॅबपैकी एखादं सॅम्पल आपण बघितलंय, फॅकल्टी स्टुडंट्स कुठलाही बाय डिफॉल्ट डेटा टाईप आपण निवडू शकतो किंवा आपण आपला स्वतःचा डेटा टाईपसुद्धा बनवू शकतो. जिथं काही सॅम्पल दिलेत बघा, टाईप नेम फॉर युअर फील्ड सच ॲज फर्स्ट नेम ऑर सॅलरी, आपण घेतले नेम, सॅलरी, कॉन्टॅक्ट वगैरे ह्या फील्ड्स आपण घेतल्यात. त्यानंतर त्याच्यासाठी काही डेटा टाईप सच ॲज आपण टेक्स्ट नंबर वगैरे डेटा टाईप वापरल्यात, एंटर करायचे, त्याच्यानंतर सगळ्या सेव्ह करायच्यात. आणि अशा पद्धतीने आपण आपला डेटाबेस तयार करू शकतो. ही आहे लास्ट स्टेप, 11वी स्टेप. तर त्यानंतर मित्रांनो आता आपण पुढच्या स्टेपमध्ये बघूयात की हा डेटाबेस तयार करून झाल्यानंतर आपल्या सिलेबसमध्ये पुढचा महत्त्वाचा पॉईंट काय आहे, तर ॲडव्हान्टेजेस अँड डिसअडव्हान्टेजेस. मित्रांनो मैत्रिणींनो, हे सॉफ्टवेअर जे आहे एम एस ॲक्सेस हे खरंच खूप महत्त्वाचं सॉफ्टवेअर आहे. आणि यामध्ये बरेचसे डेटा बरेचसे याच्यामध्ये काही फायदे आहेत आणि काही याचं नुकसान पण आहे. नुकसान म्हणजे तसं नाही आहे की याचे काही डिसअडव्हान्टेजेस आहेत की याच्यात काही गोष्टी असायला पाहिजे होत्या पण त्या नाही आहेत. आपण त्या बघूयात की कुठल्या प्रकारचा डेटा किंवा कुठल्या प्रकारचे फीचर्स याच्यामध्ये आहेत, कुठल्या स्पेशालिटीज आहेत आणि कुठल्या स्पेशालिटीज याच्यामध्ये नाही आहेत किंवा आपल्याला त्या फीचर्स आपल्या ते कामाचे नाहीत किंवा आपल्याला ते उपयोगाचे नाहीत. तर इथं बघा एम एस ॲक्सेस काय आहे, आपण आधीच सांगितलेले की अतिशय इंडिव्हिज्युअल लेवलला किंवा स्मॉल बिझनेस लेवलला या सॉफ्टवेअरचा आपण वापर करू शकतो. डेटाबेस मॅनेज करण्यासाठी रिलेशनल डेटाबेस मॅनेज करू शकतो. त्यानंतर हे
ह्याचा वापर कुठे वगैरे असं दिलेलं आहे, इथं इफिशियंट आहे, डेटा व्हॅलिडेशन ऑप्शन्स आहे त्याच्यामध्ये आपल्याला बघू शकतो आपण त्याच्यात ते, डेटा सिक्युरिटी आहे, रिपोर्ट तयार करता येतात, सर्च करू शकतो डेटा सहज, सर्च करता येतो, त्याच्यानंतर सॉर्टिंग करता येते, ग्रेटर चांगली कॅपॅसिटी आहे याची, आणि त्यानंतर आपण इथे बघूयात आता ॲडव्हान्टेजेस. तर ॲडव्हान्टेजेसमध्ये काय, खूप इझी आहे वापरण्यासाठी सुद्धा, इन्स्टॉल करण्यासाठी सुद्धा, इन्स्टॉल अँड यूज सहज याला आपण इन्स्टॉल करू शकतो आणि त्याचा वापरसुद्धा सोपा आहे. त्यानंतर क्विक आणि इझी टू क्रिएट डेटाबेस, पटकन आपण डेटाबेस तयार करू शकतो. आत्ताच आपण बघितलं अतिशय सोप्या पद्धतीने आपण टेबल तयार केलेला आहे. त्यानंतर मायक्रोसॉफ्ट ॲक्सेस प्रोड्युसेस व्हेरी युजर फ्रेंडली ॲप्लिकेशन. हे ॲप्लिकेशन अवघड नाही आहे, सोपं आहे, युजर फ्रेंडली, वापरण्यासाठी अतिशय एंटरटेनिंग आहे. त्यानंतर आपण इथं बघू की सपोर्ट आहे याला अवेलेबल, कुठलीही अडचण आली तर ऑनलाईन सपोर्ट आहे, हेल्प आहे, त्यामुळे कुठलीही अडचण आली तरी आपण सहज याच्याबद्दल सोल्युशन शोधू शकतो. त्यानंतर ह्यामध्ये कंटिन्युअसली म्हणजे कॉन्स्टंट इम्प्रूव्हमेंट होतच असतात, तर याचे अपडेटेड व्हर्जन येतच असतात. इम्पॉर्टंट डेटा, इम्पोर्टिंग डेटा इज सिम्पल, म्हणजे इम्पोर्ट आपण करू शकतो, यामध्ये एखादा डेटा याच्यात इन्सर्ट करू शकतो, ॲड करू शकतो. त्यानंतर इझी टू इंटिग्रेट, म्हणजे आपण याचा इथं बघू शकतो, आपण याचा याला इंटिग्रेशन करता येतं, आपल्याला कुठेही वापरता येते. त्यानंतर वाईडली पॉप्युलर, खूप मोठ्या प्रमाणावर वापरतो. सेव्ज युअर मनी, इतकं पण सेव्ह नाही आहे की आपला पैसा खूपच वाचेल, तसं हे महागडं सॉफ्टवेअर आपल्यासाठी, खास करून ठीक आहे चला. त्यानंतर कन्व्हिनियंट स्टोरेज कॅपॅसिटी, आपल्या गरजेनुसार आपण ह्याला खरं तर डेटाबेस आपण मोठा तयार करू शकतो. मल्टी युजर सपोर्ट आहे पण तेवढा नाही आहे, आपण डिसॲडव्हान्टेजमध्ये बघूया, त्याबद्दल चर्चा करू. इम्पोर्टिंग डेटा, म्हणजे आपण दुसरेकडून डेटा इन्सर्ट करू शकतो. आता डिसॲडव्हान्टेजेसमध्ये बोलताना नीट बघा, पहिल्या पॉईंटमध्ये सांगितलं की ॲक्सेस हे स्लो होणार किंवा जेव्हा जास्त युजर होतील, 5-10 किंवा त्यापेक्षा जास्त युजर एका वेळेला वापरतील तर ते ऑटोमॅटिकली स्लो होऊन जाईल. त्यानंतर करप्शन, करप्शन म्हणजे भ्रष्टाचार नसून करप्शन म्हणजे फाईल करप्ट होणे, तर फाईल करप्ट होण्याचे चान्सेस आहेत किंवा डॅमेज होण्याची शक्यता असू शकते, म्हणजे आपलं फाईल लॉस होऊ शकतो. आपलं अपग्रेड्स हे कंटिन्युअसली अपग्रेड होतं, पण अपग्रेड झाल्यानंतर जुन्या फाईल नवीन सॉफ्टवेअरमध्ये रन होताना थोड्या अडचणी येऊ शकतात. फायनाईट म्हणजे आपल्याला खरं तर आपल्या इथं लिमिट नाही आहे, तसं जेवढं स्टोरेज आहे तुम्ही तेवढं बनवू शकता. ऑनलाईन सपोर्ट इतका आहे आपल्याला की आपण आपले जेवढे मेमरी आहे त्यानुसार आपण डेटाबेस आपण तेवढा तयार करू शकतो. त्यानंतर वन फाईल, आपलं जे काही सगळं डेटाबेस आहे तो पूर्ण एकाच फाईलमध्ये सेव्ह होतो, ह्यालाच आपण इथं लिमिटेशन म्हणू किंवा ह्यालाच आपलं डिसॲडव्हान्टेज इथलं म्हणू शकतो. स्टॅटिक फ्रेंडली म्हणजे जो काही डेटा आहे तो इथे बघू शकता, पब्लिश फाईल्स पार्ट फ्रॉम स्टॅटिक फाईल्स, म्हणजे यामध्ये स्टॅटिकनेस आहे, डायनामिक नाही हा डेटा. मल्टी युजर लिमिटेड, मी आत्ताच म्हणलो आपण की मल्टी युजर लिमिटेड आहे, जास्त युजरला इथे खरं तर तसा सपोर्ट नाही आहे, इथे 10-80 पण दिला आहे, पण जास्त युजर आले की ऑटोमॅटिकली हे स्लो होणार, ह्याची कार्यपद्धती तेवढी फास्ट, इफिशियंट आणि ॲक्टिव्ह राहणार नाही. तर हे होते ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस. तर मित्रांनो, आपण बघू पुढचा पॉईंट आपल्या सिलेबसमध्ये काय दिलेला आहे. आता पुढच्या पॉईंटमध्ये आहे परफॉर्मिंग क्वेरीज. क्वेरीजबद्दल सांगताना मला आधी असं सांगावं लागेल की क्वेरीज काय आहेत. तर क्वेरीज ह्या आहेत रिक्वेस्ट, क्वेरीज ह्या आहेत एक प्रकारच्या क्वेश्चन्स, क्वेरीज एक प्रकारच्या डाऊट्स आहेत, क्वेरीज एक प्रकारची रिक्वेस्ट आहे किंवा आपण त्याला म्हणू एक प्रकारची विनंती आहे डेटाबेसला की आम्हाला हा किंवा ह्या प्रकारचा डेटाच फक्त बघायचा आहे किंवा हाच डेटा आपल्याला ॲक्सेस करायचा आहे. तर अशी कुठली रिक्वायरमेंट असेल तर आपण क्वेरी जनरेट करतो. क्वेरी जनरेट केल्यानंतर आपल्याला हवा तोच डेटा, सिलेक्टेड डेटाच फक्त शो होईल. आता क्वेरीबद्दल इंट्रोडक्शन आधी बघून घेऊयात. इंट्रोडक्शन बघितल्यानंतर आपण क्वेरी कशी जनरेट करायची ते सुद्धा बघूयात. या थेरीमध्येच स्टेप सुद्धा दिलेले आहेत की क्वेरीज जनरेट कशा करायच्या आणि क्वेरीज जनरेट करून आपण आपल्याला हवा तो डेटा आपण कसा बघू शकतो. तर इथे स्क्रीनवर आपण बघूयात की क्वेरी म्हणजे काय. अ क्वेरी इज अ रिक्वेस्ट, मी आत्ताच बोलताना सांगितलं, क्वेरी इज अ रिक्वेस्ट फॉर डेटा ऑर इन्फॉर्मेशन फ्रॉम द डेटाबेस टेबल ऑर कॉम्बिनेशन ऑफ टेबल. रिक्वेस्ट करतो आपण डेटा वापरण्यासाठी, म्हणजेच क्वेरी आहे. यू कॅन यूज अ क्वेरी टू आन्सर द सिम्पल क्वेश्चन. कुठला आपला प्रॉब्लेम असेल, कुठले काही डाऊट असेल, काही विचारायचं असेल, डेटाबेस हवा असेल, टेबलमधून काही माहिती पाहिजे असेल, तर आपण क्वेरी वापरतो. पण क्वेरीचा वापर करून फक्त डेटा ॲक्सेस करणे नाही, तर त्यामध्ये डेटा ॲड करू शकतो, चेंज करू शकतो आणि डिलीटसुद्धा करू शकतो. तर क्वेरीचा वापर करून डेटा टेबल मॅनेज करता येतो पूर्णपणे. ॲज टेबल ग्रो, जसं टेबलची साईज वाढत जाईल तसं आपल्याला डेटा शोधणं अवघड जातं आणि अशाच वेळेला आपल्याला खरीच गरज पडती क्वेरीची, आपल्याला पाहिजे तो स्पेसिफिक डेटा टेबलमधून शोधण्यासाठी.
करण्यासाठी. त्यानंतर विथ अ क्वेरी यू कॅन अप्लाय अ फिल्टर टू द टेबल्स डेटा सो दॅट यू कॅन ओनली गेट द इन्फॉर्मेशन दॅट यू वॉन्ट. तुम्हाला हवी ती इन्फॉर्मेशन तुम्ही क्वेरीच्या सहाय्यानं मागवू शकता. क्वेरीचा वापर ॲडिशन, अपडेशन, डिलिशनसाठी आपण करू शकतो. त्यानंतर यू कॅन ऑल्सो यूज क्वेरी टू सप्लाय द डेटा. फॉर्ममध्ये किंवा रिपोर्टमध्ये डेटा भरण्यासाठी सुद्धा आपण क्वेरीचा वापर करू शकतो. क्वेरी वापरून आपण डेटा डिलीटसुद्धा करू शकतो. आता सगळ्यात पहिल्यांदा काय हवंय, क्वेरी अप्लाय करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याकडे टेबल असला पाहिजे, काहीतरी त्याच्यात कंटेंट असला पाहिजे इनफ. त्यानंतर गो टू क्रिएट मेनू, क्लिक ऑन क्वेरी डिझाईन, इथे बघू शकतो आपण. त्यानंतर ॲड टेबल, क्लिक ऑन ॲड बटन, टेबल आपल्याला ॲड करावं लागेल आणि क्लोज द विंडो. क्लोज केल्यानंतर ज्या काही डेटामधल्या फील्ड्स आहेत त्या डबल क्लिक करायच्या आणि त्या सगळ्या फील्ड काय करायच्यात तर ॲड करायच्यात क्वेरी एरियामध्ये. क्वेरी विझार्डमध्ये आपण ह्या सगळ्या घेतल्यानंतर आपण तिथं कंडिशन देऊ शकतो. सॉर्टिंग, असेंडिंग किंवा डिसेंडिंग आपण अप्लाय करू शकतो. क्रायटेरिया दिल्यानंतर आपल्याला आपला डेटा अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये सुद्धा आपण बघू शकतो. आता त्याच्यानंतर आपल्याला कुठल्या प्रकारचा डेटा बघायचा आहे, किंवा उदाहरणार्थ आपल्याला फक्त मुंबई शहराच्याच व्यक्तींचा डेटा हवा असेल तर आपण अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, तर क्रायटेरिया नावाच्या एरियामध्ये, जी की एक महत्वाची गोष्ट आहे, मेन थिंग आहे, तर क्रायटेरिया फील्डमध्ये आपल्याला सिटी, आपला समजा आपल्या डेटा टेबलमध्ये सिटी नावाचा कॉलम आहे म्हणजेच फील्ड आहे, तर त्यामध्ये डबल कोटेशन मध्ये फक्त एवढं लिहायचं तुमच्या शहराचं नाव. सपोज मुंबई, तर मुंबईचे जे कोणते एम्प्लॉईज असतील, जे कोणते स्टुडंट्स असतील, जे कोणते फॅकल्टीज असतील, मुंबईच्या ज्या ज्या व्यक्तींचा डेटा तुमच्या टेबलमध्ये आहे त्या सगळ्यांचा डेटा तुमच्या समोर दिसेल. ओनली सिलेक्टेड डेटा ऑफ मुंबई सिटी. तर अशा पद्धतीनं आपण फक्त तेवढा डेटा बघू शकतो. पण त्यासाठी आपल्याला ती क्वेरी काय करावी लागेल, रन करावी लागेल. रन बटन वर टूल बारमध्ये अवेलेबल आहे. क्वेरी रन झाली म्हणजे एक्झिक्यूट झाली की तुम्हाला तुमचा मुंबई सिटीचा डेटा फक्त दिसेल, सिलेक्टेड डेटा तुम्हाला तिथं दिसेल. आता क्वेरी कशी रन करायची, तर आपण इथे पुन्हा एकदा ॲक्सेसमध्ये आलेलो आहोत. आपल्यासमोर आपला टेबल आहे. पुन्हा एकदा स्टेप्स आठवा, थिअरीमध्ये आत्ताच सांगितलं होतं. क्रिएट मेनूमध्ये जायचं आहे. क्रिएट मेनूमध्ये गेल्यानंतर इथे क्वेरी नावाचा एक विझार्ड आहे, हे इकडं क्वेरी नावाचा विझार्ड आहे. या विझार्डमध्ये जायचं आहे. क्वेरी विझार्डमध्ये गेल्यानंतर आपल्याला एक विंडो येईल. ह्या क्वेरी विझार्डमध्ये थोडंसं लांबलचक होईल. क्वेरी विझार्डपेक्षा आपण डिरेक्टली क्वेरी डिझाईनवर जाऊयात. क्वेरी डिझाईनवर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर एक विंडो येईल. इथं आपण विंडो बघू शकता. या विंडोमध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर विंडोमध्ये आपल्याला टेबल ॲड करायचं आहे. टेबल सिलेक्ट केलं आहे, माय डेटा टेबलचं नाव होतं, ॲडवर क्लिक केलं आहे. ॲडवर क्लिक केल्यानंतर टेबल आपला ऑटोमॅटिकवर जमा झालेला आहे. आता सध्या ही विंडो क्लोज करूयात आणि इथं आपण बघू शकतो टेबल आपला ॲड झालेला आहे. या टेबलला थोडंसं मी खाली घेतो आणि आपण बघू शकतो की वर आहे टेबल आणि हा जा काही एरिया आहे खालचा, याला म्हणतो आपण क्वेरी एरिया, क्वेरी फील्ड एरिया. आता इथे मला फक्त काय करायचे आहेत की हे सगळे जे काही फील्ड्स आहेत त्यांना डबल क्लिक करायचे. डबल क्लिक केलं की इथं क्वेरीमध्ये ते ॲड होत जातील. मी कॉन्टॅक्ट्स घेतो, त्याच्यानंतर मला ज्या काही फील्ड्स हव्यात त्याच घेईन. मी ईमेल पेमेंट घेईन, ईमेल घेईन, जे हवं तेच घेईन. त्यानंतर मला फक्त आता ह्या फील्ड्स आल्यानंतर इथे सॉर्टिंगमध्ये आपण मेन्शन करू शकतो की नावं आम्हाला असेंडिंग ऑर्डरनुसार दाखवा. आणि क्रायटेरिया फील्ड जी महत्त्वाची आहे, आता आपण सिटीचं एक्झाम्पल घेतलं होतं पण आपल्या टेबलमध्ये सिटी नाही आहे, तर इथं डबल कोटेशनमध्ये मी टाकेन ज्या ज्या व्यक्तींचं नाव राम आहे त्यांचाच फक्त डेटा मला दाखवा आणि तोच डेटा मला फक्त बघायचा आहे. आता मी क्रायटेरिया तर टाकला आहे डबल कोटेशनमध्ये. आता ही क्वेरी रन करण्याची गरज आहे. हे बघा, इथं टूल बारमध्ये रन नावाचं बटन आहे. या रन बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला फक्त राम नावाच्या व्यक्तीचाच डेटा समोर दिसेल. इथे स्क्रीनवर बघू शकता राम नावाच्या फक्त एकाच व्यक्तीचा डेटा आपल्या समोर आलेला आहे. खरं तर आपल्या टेबलमध्ये तीन व्यक्तींचा डेटा होता. ह्या इथे टेबल आहे, इथे तीन व्यक्ती आहेत, पण क्वेरी जनरेट केली की आम्हाला फक्त राम नावाचाच डेटा हवा आहे, राम नावाच्या व्यक्तीचा. तर तेवढा सिलेक्टेड डेटा आपण मागू शकतो. जर आपल्या टेबलमध्ये हजारो लाखो लोकांचा डेटा असेल आणि आपल्याला फक्त सिलेक्टेड लोकांचा डेटा पाहिजे असेल तर क्वेरी खूप महत्त्वाची आहे मित्रांनो. आता सिलेबसमध्ये पुढील पॉईंट बघूयात, जनरेटिंग रिपोर्ट. व्हेरी इझी पॉईंट. रिपोर्ट तयार करणे म्हणजेच आता जसं की तुमचं एक्झाम झाल्यानंतर, तुमचे सेमिस्टर झाल्यानंतर किंवा इयर झाल्यानंतर तुमच्या समोर रिपोर्ट्स येतात, तर रिपोर्टमध्ये काय असतं, तर तुमचा पूर्ण वर्षभराचा जो काही लेखाजोखा आहे तो रिपोर्टमध्ये मांडला जातो. म्हणजेच रिपोर्ट हा एक असा पद्धतीने रिपोर्ट आपण बघतो की रिपोर्टमध्ये सोप्या पद्धतीनं तुमचा टेबलचा डेटा दाखवण्याची व्यवस्था आहे, ज्याच्यामध्ये
अतिशय सोप्या पद्धतीने आपण ती वाचू शकतो समजू शकतो. तर रिपोर्ट तयार कशी करायची, रिपोर्टचं महत्त्व मी आता सांगितलंय, पण रिपोर्ट कशी तयार करायची काय नाही ते बघा. रिपोर्ट ऑर्गनाइज, रिपोर्ट काय करते तर ऑर्गनाइज करते तुमचा डेटा, समराइज करते डेटा व्ह्यूइंग करण्यासाठी, सोप्या पद्धतीने दाखवण्यासाठी, किंवा त्याला आपण प्रिंटसुद्धा करू शकतो. प्रिंट करण्यासाठी जास्त उपयोग केला जातो रिपोर्टचा. त्यानंतर डिटेल रिपोर्ट डिस्प्लेज ऑल द सिलेक्टेड रेकॉर्ड्स, तुम्हाला हवा तोच डेटा तुम्ही फक्त दाखवू शकता रिपोर्टमध्ये. त्यानंतर यू कॅन इन्क्लूड समरी डेटा, म्हणजेच काय तर एकूण तुमच्या रिपोर्टमध्ये तुम्ही किती घेतले डेटा, रेकॉर्ड्स किती घेतले, तर त्याची टोटल, त्याची काउंटिंग परसेंटेज, किती टक्के घेतलाय वगैरे सगळं रिपोर्टमध्ये डिटेल दाखवू शकता. रिपोर्ट हेडर म्हणजे रिपोर्टला टायटलसुद्धा देऊ शकता एकदम बिगिनिंगला. ग्रुप हेडर म्हणजे प्रत्येक फील्डचं टायटल आहे इथं, म्हणजे प्रत्येक रेकॉर्डचे टायटल आहेत. तुम्ही रिपोर्टमध्ये डेट अँड टाईम घेऊ शकता, करंट डेट अँड टाईम तिथं आपोआप येऊन जाईल, म्हणजे रिपोर्ट केव्हा जनरेट केली हे कळून जाईल. ऑफिशियल वापरासाठी याचा वापर केला जातो. डिटेल्स म्हणजेच काय बघा, प्रत्येक रो मध्ये एकच डेटा मिळेल. अपियर वन्स एव्हरी रो रेकॉर्ड सोर्स, प्रत्येक रो मध्ये एकदा एकच डेटा मिळेल, एकच रेकॉर्ड मिळेल. पेज फुटर, लास्टला पेज नंबरिंग वगैरे टाकू शकतो, किती पेज आहेत रिपोर्टमध्ये. रिपोर्ट ऍड करण्याच्या दोन पद्धती आहेत. पहिला प्रकार आपण बघूयात, आपल्या स्क्रीनवर दिसेल इथं. फर्स्ट वे, पहिल्या प्रकारामध्ये ऑन द क्रिएट टॅब, क्रिएटमध्ये जायचंय, रिपोर्ट ग्रुप आणि क्लिक रिपोर्ट. त्यानंतर हॅव अ लुक ऑफ डिटेल रिपोर्ट, रिपोर्ट बघून घ्या. कॅन अप्लाय ऑपरेशन सच एज फिल्टर, फाइंड, रिप्लेस, सिलेक्ट, गो टू एटसेट्रा, हे सगळे ऑपरेशन अप्लाय करू शकतो. दुसऱ्या पद्धतीने आपण बघूया सेकंड वे. सेकंड वे मध्ये स्टेप्स आहे, क्लिक ऑन क्रिएट रिपोर्ट विझार्ड, सिलेक्ट फील्ड्स, नेक्स्ट, ऍड अँड रिमूव्ह ग्रुपिंग, ऑर स्किप, नाव द्यायचं तर ते स्किपही करू शकता. क्लिक नेक्स्ट, गिव्ह सॉर्टिंग अकॉर्डिंग टू, म्हणजे सॉर्टिंग काय द्यायची असेल तर सॉर्टिंगसुद्धा करू शकता. आणि त्यानंतर सातवी स्टेप आहे सिलेक्ट ओरिएंटेशन, पोर्ट्रेट, लँडस्केप वगैरे, सी द लेआउट कशी दिसते रिपोर्ट बघून घ्या, गिव द नेम टू द रिपोर्ट, रिपोर्टला नाव देऊ शकता, माय रिपोर्ट वगैरे, आणि फिनिश करा, तुमची रिपोर्ट तयार होऊन जाईल. आता आपण एकदा इथे जे काय आपण बघितलंय ते आपण इकडे करून बघूयात. आपण एक्सेसमध्ये आलेलो आहोत. एक्सेसमध्ये गेल्यानंतर रिपोर्ट तयार करण्यासाठी क्रिएट मेनूमध्ये जावं लागेल. क्रिएट मेनूमध्ये गेल्यानंतर इथे बघू शकतो आपण, इथे रिपोर्ट नावाचा ऑप्शन समोर आहे, रिपोर्टवर क्लिक करूयात. रिपोर्टवर क्लिक केल्यानंतर इथे रिपोर्टच्या ह्याच्यावर माऊस ठेवल्यानंतर आपण माहिती वाचू शकता. ही रिपोर्टवर क्लिक करतो. रिपोर्टवर क्लिक केल्यानंतर अतिशय व्यवस्थित पद्धतीने आपल्याला रिपोर्ट इथे दिसेल. आणि रिपोर्ट कशा पद्धतीने सगळा डेटा दाखवते हे आपल्याला कळू शकेल. मी इथं रिपोर्ट आपण बघूयात. आता स्क्रीनवर बघा मित्रांनो, रिपोर्टचं नाव आहे क्वेरी वन. नेम म्हणजे ह्या फील्ड्स आहेत, ह्या वरच्या फील्ड्स आहेत, हे टायटल आहेत सगळे. ह्या डेटा आहे, जेवढा डेटा आपल्याला बघायचा आहे तेवढाच बघू शकतो. क्वेरी जनरेट केल्यामुळे एवढाच जनरेट झालेला आहे. इकडे मी सांगितलं होतं टोटल जनरेट होतात, पेज नंबरिंग असते रिपोर्टमध्ये, आणि इकडे करंट डेट अँड टाईमसुद्धा आपल्याला अवेलेबल आहे. तर अशा पद्धतीने आपण रिपोर्ट जनरेट करू शकतो, ज्या खूप कामाच्या आहेत, ज्या खूप महत्त्वाच्या आहेत, आणि रिपोर्ट्स वाचण्यासाठी खूप सोप्या असतात मित्र आणि मैत्रिणींनो. तर क्वेरीज बद्दल झालं, रिपोर्ट्स बद्दल झालं, आणि आता आपण शेवटच्या भागाकडे आलेलो आहोत मित्रांनो, क्रिएटिंग फॉर्म्स, ॲडिंग न्यू रेकॉर्ड्स इन द फॉर्म इन एम एस एक्सेस. क्रिएटिंग डेटाबेस इन एक्सेस आपण ह्याच्यासोबत पहिल्या पॉईंटमध्येच बघितलाय. आता आपण बघणार आहोत शेवटचा पॉईंट, फॉर्म तयार करणे आणि त्यामध्ये रेकॉर्ड इन्सर्ट करणे. मित्रांनो, त्यापूर्वी आता हे रिपोर्ट मी सध्या क्लोज करतो. क्लोज केल्यानंतर क्वेरीसुद्धा क्लोज करतो, म्हणजे आपल्यासमोर फक्त आणि फक्त टेबल असेल. हा टेबल आपल्यासमोर आहे. त्यानंतर या फॉर्मबद्दल थोडीशी इंट्रोडक्शन आपण माहिती घेऊयात. आपण फॉर्म्स, आपल्याला माहिती, आपण कुठल्याही ऑफिसमध्ये गेलो तरी आपण फॉर्म्स भरतो. फॉर्म्स भरण्याचं सगळ्यात महत्त्वाचं मोठं कारण म्हणजे फॉर्ममध्ये काही माहिती असते आणि ती माहिती आपण भरतो, म्हणजेच एखाद्या युजरकडून, त्याच्याकडून इनपुट घेण्यासाठी फॉर्मची गरज पडते. फॉर्म्समध्ये काही लेबल्स असतात ज्यामध्ये आपण डेटा फिल करतो लेबलच्या समोर. जसं की नेम आहे तर नेमच्या समोर आपण टेक्स्ट बॉक्समध्ये नेम वगैरे इन्सर्ट करत असतो. तर फॉर्म हा
युजरकडून इनपुट घेण्याचा सगळ्यात महत्त्वाचा मार्ग आहे. फॉर्मबद्दल माहिती इथे दिलेली वाचून घ्या. फॉर्म प्रोव्हाइड्स युजर इंटरफेस फॉर द डेटाबेस ॲप्लिकेशन. इंटरफेस आहे, सुविधा आहे युजरसाठी माहिती देण्याची. डिरेक्टली कनेक्टेड टू द टेबल. फॉर्म हा डिरेक्टली टेबलला कनेक्टेड आहे. कॅन बी यूज्ड टू एंटर, एडिट, डिलीट, अपडेट, डिस्प्ले, सगळं. म्हणजे टेबलमधली माहिती तुम्ही नवीन इन्सर्ट करू शकता, एडिट करू शकता, डिलीट करू शकता, डिस्प्ले करू शकता. ऑन द क्रिएट मेनू फॉर्म तयार कसा करायचा. क्रिएट मेनूमध्ये फॉर्म ग्रुप मध्ये क्लिक फॉर्म. त्याच्यानंतर ऍक्सेस क्रिएट्स द फॉर्म अँड डिस्प्ले इट्स लेआउट व्ह्यू. फॉर्म ऍक्सेसमध्ये फॉर्म सहज तयार करू शकतो, त्याला दाखवू शकतो, त्याला ॲडजस्ट करू शकतो, त्याच्या साईज कमी जास्त करू शकतो टेक्स्ट बॉक्सेसच्या. त्याला आपल्या साईजनुसार आपण आपल्या गरजेनुसार आपल्या नेसेसरीनुसार आपल्या रिक्वायरमेंटनुसार आपण फिट करू शकतो त्याची साईज डेटासाठी. देन क्लिक ऑन टेबल. आता जो काही टेबल आपण घेतलेला आहे टेबलवर क्लिक करा. फॉर्म टायटल क्लिक ऑन फॉर्म व्ह्यू. वेअर यू कॅन ॲड न्यू रेकॉर्ड्स, डिलीट एक्झिस्टिंग रेकॉर्ड्स, सेव्ह द चेंजेस. त्यानंतर आफ्टर मेकिंग अपडेशन क्लिक करा एकदा. कशावर? रिफ्रेश ऑल. जोपर्यंत रिफ्रेश करणार नाही टेबलमध्ये डेटा इन्सर्ट झालेला दिसणार नाही. सेव्ह केल्यानंतर रिफ्रेश करणं आवश्यक आहे. सो द चेंजेस कॅन बी डिस्प्लेड ऑन द टेबल. सेव्ह केल्यानंतर आपल्याला हा डेटा जो आहे तो पूर्णपणे टेबलमध्ये ॲड झालेला दिसेल. फॉर्ममध्ये आपण कुठल्या कुठले इफेक्ट अप्लाय करू शकतो, काय काय ऑपरेशन करू शकतो, तर फॉर्ममध्ये स्पेलिंग ग्रामर मिस्टेक चेक करू शकतो, फाइंड अँड रिप्लेस सुद्धा करू शकतो, गो टू, सिलेक्ट, कट, कॉपी पेस्ट एटसेट्रा, हे सगळे ऑपरेशन आपण फॉर्मवर अप्लाय करू शकतो. आता आपण डिरेक्टली फॉर्म कसा करायचा तर तिथे MS Access मध्ये बघूयात. क्रिएट मेनूमध्ये जायचे. क्रिएट मेनूमध्ये गेल्यानंतर इथे फॉर्म आपल्याला दिसेल. फॉर्मवर मी क्लिक करतो. फॉर्मवर क्लिक केल्यानंतर एकदम फॉर्मचा जो काही लुक आहे तो आपल्या समोर दिसेल. बघू शकता फॉर्मचं नाव आहे माय डेटा. ह्या आहेत, हे लेबल्स आहेत. लेबलच्या समोर डेटा आपण टेक्स्ट बॉक्समध्ये बघू शकतो. आता इथे एकूण आपण 3 डेटा भरलेले आहेत. हा पहिला, हा दुसरा आणि हा तिसरा. आता इथे चौथा इन्सर्ट करायचा असेल तर इथे आपण नवीन ॲड करू शकतो. इथे आता मी सगळ्यात पहिल्यांदा नवीन डेटा ॲड करण्यासाठी ॲडिंग न्यू रेकॉर्ड, जसं आपल्या पॉईंटमध्ये दिलेले सिलेबसमध्ये ॲडिंग न्यू रेकॉर्ड, तर इथे राईट क्लिक करा आणि इथे फॉर्म व्ह्यूवर क्लिक करा. फॉर्म व्ह्यूवर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे परमिशन मिळेल नवीन डेटा भरण्यासाठी. आता इथे मी नवीन डेटा भरतो. इथे टाकतो मी मॉन्टी. मॉन्टीच्या पुढं मी कॉन्टॅक्ट काहीतरी नंबर घेतो रॅन्डम. इमेज त्याची ॲड केली असं आपण धरून चालू. पेमेंट काहीतरी ॲड करतो. पेमेंटच्या खाली ईमेल आय डी ईमेल फॉर्मॅटमध्येच आपण टाकायला पाहिजे, काहीतरी टाकतो. त्याच्यानंतर हा डेटा मी इथे इन्सर्ट केला आहे. आता डेटा इन्सर्ट केलेला आहे तर याला काय करावं लागेल, सगळ्यात पहिल्यांदा सेव्ह करावं लागेल. ओके करा. फॉर्म सेव्ह झालेला आहे. इथे वर येऊ शकता तुम्ही. आता वरच्या ह्याच्यात बघा, इथे होम मेनूमध्ये आधी आपण टेबलमध्ये जाऊ. हा चौथा डेटा इथे ॲड झालेला आहे का मित्रांनो, तर नाही. तर त्यासाठी मी सांगितलं होतं रिफ्रेश केल्याशिवाय दिसणार नाही. रिफ्रेश करा आणि चौथा डेटा आपल्या समोर ॲड झालेला दिसून जाईल. सो फ्रेंड्स, हे सगळं MS ॲक्सेसबद्दल डिटेलमध्ये होतं. आता MS ऑफिस किंवा ऑफिस ऑटोमेशन आपण पूर्णपणे बघितलेलं आहे. या पुढे आपण सी लँग्वेज वगैरे व्हिडिओज आपण अपलोड करूयात. वेब टेक्नॉलॉजीच्या संदर्भात मराठीमध्ये पूर्ण व्हिडिओ अपलोड केले जातील, तर या सगळ्याचा फायदा आपण करून घ्या. थेरी मी बोललेलोच आहे, प्रॅक्टिकली आपण स्क्रीनवर बघितलेलं आहे, त्याचा पूर्ण फायदा करून लिहिण्याची पद्धत आपण आपली डेव्हलप करूयात. तर मित्रांनो, व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि